भारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झालंय. त्याच अंतर्गत नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने गाव चलो अभियानाअंतर्गत ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी गोठवली गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन गाव चलो अभियानाची सुरुवात करून महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 46 ला भेट देऊन तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर संवाद साधला. पुढे त्यांनी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टर वकील यांच्या सुद्धा भेटी घेतल्या. तसंच या अभियानाअंतर्गत गणेश नाईक यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, गुणवंत विद्यार्थी, स्थानिक प्रतिष्ठित उद्योजक, व्यापारी, दुकान व्यावसायिक, सहकारी संस्था, फेरीवाले, भाजी विक्रेते अशा सर्व घटकांसोबत मनमोकळा संवाद साधला. तर जनसंघाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या भेटी देखील घेतल्या. या गाव चलो अभियानाच्या अनुषंगाने गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा, बचत गटातील महिलांचा आणि अन्य घटकांचा सन्मान देखील करण्यात आला. याच दरम्यान झालेल्या बूथ कमिटीच्या बैठकीमध्ये बूथ स्तरावरती करावयाच्या कामांची माहिती उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. तर याच वेळी या भेटी दरम्यान गणेश नाईक यांनी अंगणवाडीला भेट देऊन अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केलं. गाव चलो अभियानाअंतर्गत गणेश नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना आणि उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रकं देखील वितरित केली. या गाव चलो अभियानाच्या पहिल्या सत्राच्या शेवटी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, ज्यामध्ये गणेश नाईक यांच्यासह सर्वच उपस्थितांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करून आपला सहभाग नोंदवला. या अभियानाबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितलं की तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आणि आपण देखील त्याचा भाग बनलो. पहिल्यांदा मी आलो विठोबाच्या मंदिरामध्ये, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तिथून डॉक्टर लोकांना भेटलो, तिथून व्यापाऱ्यांना भेटलो, दुकानदारांना भेटलो, रस्त्यावर रोजगार करणाऱ्या लोकांना भेटलो, गावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोललो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केली, वकील झालेत, डॉक्टर झालेत, या लोकांशी सुसंवाद साधला. जे आज भाजप जरी असलं तरी तो ओरिजिनल जनसंघ, त्या जनसंघामध्ये त्या कालखंडात ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्या लोकांना भेटून त्यांना सुद्धा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. यावेळी गणेश नाईक यांच्या सोबत माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य वासुदेव पाटील यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, सहप्रवासी आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.